नमस्कार मंडळी कसे हा सगळे मस्त ना मस्त हवं मी आणि तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते दिवाळी आपली सुरू आहे आणि आपण फराळ खाऊन आपण गोड खाऊन आला आणि मस्तपैकी झंजणीत काहीतरी खावं असं वाटतंय तर तुम्ही अशी मस्तपैकी झंझणीत अशी मस्तपैकी कोल्हापुरी मटन थाळी बनवू शकता तेही अ सोप्या पद्धतीने आणि झटपट अशी बनवू शकता ही थाळी खाल्ल्यानंतर तुम्ही देखील म्हणू शकता किंवा दिवाळी झाल्यानंतर देखील तुम्ही नक्की अशी ही गावरान कोल्हापुरी स्टाईल न केलेली हे दहा स्टाईल मटन मसाला तुम्ही नक्कीच करू शकता चला तर मग अशा आपल्या अगळ्या वेगळ्या आणि मस्त युनिक रेसिपीला सुरुवात करूया चॅनलवरती नवीन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर इथं आता बघा मी एक किलो इतकं हे मटन घेतलं तर हे मटन मी स्वच्छ पाण्यानं दोनदा धुवून घेतलं आणि जर तुमच्याकडे जर मटनाच्या मोठ्या मोठ्या फोडी असतील तर तुम्ही थोड्यास त्याच्यामध्ये छोट्याशा करू शकता तर अशा पद्धतीने हे मटन मी दोनदा धुवून घेतले तर आता आपण हे मटन शिजवून घेणार आहोत त्यासाठी त्या एका भांड्यामध्ये बघा मी दोन मोठ्या चमचे तेल घालून घेतले तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी एक मिडियम साईजचा सा बारीक चिरून घेतलेला कांदा आहे हा कांदा आपण तेलावरती एक दोन मिनटं चांगला असा परतवून घ्यायचा कांदा बघा छान असा गुलाबी रंगावरती आला की आपण त्यामध्ये आता एक चमचा इतकी लसणाची पेस्ट वापरून घेतली आणि ही देखील कांद्यासोबत छान अशी मिक्स करून घ्यायची हे सगळं छान मिक्स झालं की त्यामध्ये आपण स्वच्छ धुवून घेतलेलं जे काही मटन होतं ते संपूर्ण मटण ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत बरेच जण मटण कुकरलाही शिजवतात जर तुम्हाला कुकर किंवा अशा भांड्यामध्ये शिजवताना जे कोणती पद्धत सोपी वाटते तुम्ही त्या पद्धतीने नक्कीच हे मटन शिजवू शकता तर आता हे मटन सगळं आपण ह्याच्यामध्ये छान असं मिक्स करून घेणार आहोत मटण बघा छान मिक्स झाल्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये एक चमचा मोठा आपण मीठ घातले आता हे मीठ पण आपण छान असं मिक्स करून घेणार आहोत गोड खाऊन आपल्याला बऱ्याचदा कंटाळ येतो ना फरा खाऊन तर आपण खरंच खूप कंटाळू बोल झालो त्यावेळी अशी झंझणीत थाळी असेल तर अगदी तोंडाची चव परत आणायला अशी रेसिपी आहे त्यामुळे तुम्ही नक्की अशी मटन थाळी बनवून बघा तर मीठ घातल्यानंतर आपण ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि एक दोन ते तीन मिनिटं वाट पाहायची म्हणजे का होतं ह्या मिठामुळं ना मटणाला छान पाणी सुटतं आणि ह्या ता ताटावरती आपण थोडंसं पाणी ठेवायचं त्यामुळं वाफेनं हे हो, ताटावरचं ता पाणी पण गरम होतं आणि आपण असं करत करत आपण मटणाला शिजण्यासाठी आपण हे पाणी गरम करून घालणार आहोत तुम्ही एका वेळी थोडंसं पाणी गरम करून देखील घालू शकता आता बघा ह्या मिठामुळे थोडंसं मटणाला पाणी सुटलं होतं आणि ताटावरचं पण पाणी गरम झालं होतं तर ते मी पाणी ह्या मटणामध्ये ओतून घेतलेलं आहे मटण शिजायला हा फार थोडासा वेळ लागतो त्यामुळे आपण मटण शिजताना थोडं काळजी घ्यायची पटकन मटण शिजले का नाही हे लगेच शिजत नाही त्यामुळे हळूहळू पाणी घालत गाल गाल घालत गरम पाणी घालून आपण हे छान शिजवून घेणार आहोत पुन्हा पुन्हा मी मिक्स करून झाकण जाकन आणि झाकणावरती झाकणावरती पुन्हा मी अशा पाणी पाणी दोन तीन वेळा आपण आणि त्यानंतर थोडंसं गरम पाणी घालून मी हे मटन बघा साधारणपणे माझं हे वीस मिनिटांमध्ये मटन माझं आरामात शिजले तर तुम्ही कुकरला शिजून असाल तर तुम्ही तीन चिट्ट देखील घेऊन हे शिजवू शकता आता मटन शिजले का हे चेक करून घेऊया तर मटणाच्या फोडी बघा अगदी हाडापासून थोड्याशावर वेगळ्या होतात म्हणजे मटण परफेक्ट शिजले तर आता बघा हे मटन एका साईडला ठेवून देऊयात तर आता पांढरा रसा करूयात त्यासाठी इथं बघा मी एका वाटीमध्ये तीन चमचे इतके मी पांढरे तीळ घेऊन घेतलेले आहेत त्यामध्ये आता आपण तीन ते चार चमचे हे मगज बी घालून घेणार आहोत त्याच्यामुळे ग्रेव्ही छान होते आणि त्यानंतर एक मूठ भरून आपण काजू घालून घेतोय एक चमचा मी खसखस वापरली आणि त्यानंतर त्याच्यावरती थोडंसं पाणी घालून साधारणपणे हे अर्धा तास आपण हा भिजत ठेवणार हो आहोत हे अर्ध तास चांगलं भिजलं मग आपला पांढरा रसा आपण चांगला होतो तर हे भिजत ठेवूयात तोपर्यंत आपण बटन मसाल्यासाठी लागणारा मसाला बघूया त्यासाठी तिथे एक मोठी वाटी भरून मी सुकं खिसून घेतलेलं खोबरं घेतलेलं त्यानंतर मी पांढरे तीळ वापरलेत दोन मोठे चमचे मी जिरे वापरलेत त्यानंतर बघा दोन ते तीन इथं मी दालचिनीचे तुकडे वापरलेत पाच ते सहा लवंगा वापरलेत त्यानंतर बघा चार ते पाच काळ्या मिऱ्या वापरल्यात थोडीशी कोथंबीर घ्यायची त्यानंतर अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या वापरल्यात त्यानंतर बघा तीन मो मीडियम साईजचे हुब्या आकारामध्ये चिरलेले कांदे आणि दोन मीडियम साईजचे हुब्या आकारामध्ये चिरलेले टोमॅटो घेतले तर हा संपूर्ण मसाला आपल्याला लागणार आहे सुरुवातीला हा मसाला भाजून घेऊयात त्यासाठी एका पॅनमध्ये मी सुरुवातीला तीळ भाजून घेणार आहे तीळ भाजताना गॅस मिडियम ठेवायचा मसाला चांगला भाजला की मग आपल्या मटणाला अगदी छान चव येते हा सगळा मसाला आपण कोल्हापुरी स्टाईलने बनवतो त्यामुळे मटन अगदी मस्त होतं तर बघा तीळ थोडेसे भाजले गेले की त्यामध्ये आता आपण थोडेसे जिरे घालून घेतलेत हे जिरे देखील तर आपण मध्यम गॅसच्या आयवरती चांगले असे भाजून घेणार आहोत एक दोन मिनिटानंतर बघा जिरे पण चांगले भाजलेले आहेत त्यामध्ये आपण दालचिनी लवंग आणि मिरे हे संपूर्ण एकाच वेळी घालून घेणार आहोत आणि हे देखील आपण एक दोन ते तीन मिनटं मध्यम आचेवर चांगलं भाजून घेणार आहोत तीळ जिरे दालचिनी हे सगळं भाजले गेले तर एका ताटामध्ये हे काढून घेऊयात आणि त्याच पॅनमध्ये मध्ये आपण हे सुकं खोबरं देखील भाजून घेणार आहोत ह्या मसाल्यामध्ये आपण सुक खोबरं आणि कांद्याचा वापर जास्त करतो त्यामुळे ग्रेव्ही आणि ती अगदी मस्त बनते तर आता हे सुक खोबरं बघा छान तांबूस होईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत बरेच जण काय करतात की मसाला अगदी गडबडीनं भाजतात त्यामुळे मग मटणाला तितकी छान चव येत नाही मसाला भाजताना गडबड करू नका सुकं खोबरं पण भाजले दे ते देखील मी ते तिळ्याच्याच पेटीमध्ये काढून घेतले नंतर त्याच पॅनमध्ये बघा एक छोटा चमचा तेल घातलं त्यामध्ये आता आपण हा कांदा घालून घेतलाय हा कांदा छान आता आपण थोडासा लालसर होईपर्यंत परतवून घेणार आहोत हा संपूर्ण मसाला मी एक किलो मटणासाठी सांगते तर बघा कांदा पण छान असा थोडासा गुलाबीसर रंगावरती आल्यानंतर त्यामध्ये मी आता आलं आणि लसूण घालून घेणार आहे हे देखील आता आपण दोन मिनटं चांगलं परतवून घेऊयात तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्यामध्ये आता आपण टोमॅटो घालूयात आणि टोमॅटो देखील आपण चांगला असा मस्तपैकी परतवून घ्यायचा जेणेकरून टोमॅटोचा कच्चापणा देखील निघून जायला हवा साधारणपणे मला मसाला भाजायला एक आठ ते दहा मिनटं लागलेले आहेत आता बघा हे सगळं छान भाजून झालंय तर गॅस बंद करून थंड करायला ठेवूयात तोपर्यंत मिक्सरच्या भांड्यामध्ये सुरुवातीला आपण सुका मसाला भाजून घेऊयात तीळ खोबरं हो आपण हे वाटून घेणार आहोत सुरुवातीला लक्षात ठेवा कधीही कोरडा मसाला वाटायचा आणि त्यानंतर मग ओले पदार्थ घालून हा सगळा मसाला एकत्रित वाटून घ्यायचा आता हे बघा अगदी छान असं बारीक झालंय तोपर्यंत कांदा टोमॅटो देखील गार झालं होतं ते देखील आता आपण ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहोत त्यामध्ये आता आपण थोडीशी कोथंबीर घालूयात आणि लागेल ला असं थोडंसं पाणी घालून आता आपण हा मसाला अगदी छान असा बारीक वाटून घेणार आहोत मसाला चांगला बारीक वाटला गेला पाहिजे म्हणजे ग्रेव्ही अगदी छान दाटसर बनते तर बन मसाला तयार झाला गेल आपण सुक्क बनवायला म्हणजेच मटन मसाला बनवायला घेऊयात त्यासाठी कढईमध्ये बघा मी साधारणपणे तीन मोठे चमचे तेल घालून घेतले कोल्हापुरी स्टाईलनं मटण म्हणून त्यामुळे तेलाचा वापर थोडा जास्त होतो तेल गरम झाल्यानंतर ह्यामध्ये मी दोन मिडियम साईजचे बारीक चिरून घेतले कांदे वापरलेत हा कांदा बघा चांगला असा भाजून घ्यायचा कांद्याला छान गुलाबी रंग आल्यानंतर गॅस मिडियम करून त्यामध्ये पाव चमचा हळद घातले त्यानंतर एक मोठा चमचा जेव्हा मी काश्मीरी लाल तिखट वापरले हे सगळं छान मिक्स करून घेऊयात लाल तिखट जळणार नाही याची काळजी घ्या आता हे बघा छान असं मिक्स झालंय तर ह्यामध्ये आता साधारणपणे मी तीन मोठे चमचे इथं मी कोल्हापुरी पद्धतीनं घरी बनवलेली कांदा लसून चटणी वापरले तुमच्याकडे जर कांदा लसून चटणी घरची असेल तर तुम्ही तर ती जास्त वापरा आपण इथं बघा कांदा लसून चटणीचा ह्याचा फ्लेवर खूप छान येतो आणि लाल तिखट जे वापरले त्याच्यामुळे कलर छान येतो हे सगळं परतल्यानंतर आपण याच्यामध्ये वाटून घेतलेला मसाला घालणार आहोत तर सुक्यासाठी आपण ह्यातला जो भाग आहे तो साधारणपणे अर्ध्यापेक्षा थोडा जास्त मसाला आपण ह्या सुक्यामध्ये घालतोय आणि पावभाग जो तो पण रशासाठी वापरणार आहोत हा मसाला आपण आधी तरी भाजून घेतला तरी देखील पुन्हा लाल आपण चांगलासा चांगला घ्यायचा मसाला जितका छान जास्त भरला तेवढा जास्त छान चव येते अगदी आमच्याकडे कोल्हापुरी हॉटेलमध्ये हो जसा मटन मसाला मिळतो अगदी तसाच हा मटन आपल्या घरी तयार करू शकतो आपण तर बघा आता हा मसाला पण मी चांगलासा भाजून घेते छान तेल सुटायला हवं आता तर्री छान येण्यासाठी ते एक टिप सांगते ह्यामध्ये आता मी अर्धी वाटी इतकं गार पाणी घातलंय जेव्हा गार पाणी आपण घालतो ना तेव्हा का होतं तर्री ना ती अगदी छान वरपर्यंत येते आणि त्यामुळे मग मटनला अगदी छान लाल भडक आणि तर्री पण छान येते आणि जन झणझणीत पण आपलं मटण होतं तर आता आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ घालूयात चवीनुसार मीठ घाला मिठाचा अंदाज घेऊन मिठाचा वापर करा आता हे सगळं मी छान असं मिक्स केलंय ग्रेव्ही बघायला छान ग्रेव्हीला पण मस्तपैकी अशी उखळी यायला सुरुवात झाल्यानंतर आपण जे मटण शिजवून घेतलं होतं त्यातला फक्त आपण हे मटणाचा भाग घालून घेतो आणि आपण जो रस्त्याचा भाग आहे तो आपण एका साईडला ठेवून दिलाय आता हे संपूर्ण सुक्क आपण ह्या ग्रेव्हीमध्ये छान असं मिक्स करून घेणार आहोत मला खात्री आहे तुम्ही जेव्हा ही रेसिपी ट्राय करल ना तुम्हाला सर्वांना ही रेसिपी नक्की आवडेल आणि तुम्ही सारखी सारखी अशीच रेसिपी बनवून खाल आता बघा मटण साधारणपणे चार ते पाच मिनिटांच्या पुन्हा मी त्याला छान उखळी काढून घेतले वरती बघा किती छान तर्री सुटले अगदी मस्त तर्री सुटले बघता क्षणी उन्हाला पाणी सुटले इतकी मस्त असं आपले हे मटणाचं सुक किंवा मटन मसाला तयार झालाय आता आपण सगळ्यात शेवटी फक्त बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालून गॅस बंद करून हे एका साईडला ठेवून देणार आहोत त्यानंतर आपण मस्तपैकी पैकी झंजनी रस्सा बनवतोय तर आता तांबडा रस्सा बनवतोय त्यासाठी इथं बघा मी तीन मोठे चमचे तेल वापरले आपल्याला रस्त्याला देखील छान कट आणायचं आहे तेल गरम झालं तर मी अगदी अर्धा कांदा तो बारीक चिरून घेतला तर रस्त्यासाठी कांदा अगदी बारीक चिरून घेतला तो थोडासा परतला गेला की त्यामध्ये पाव चमचा हळद पूड एक ते दोन चमचे इथं मी काश्मीरी लाल तिखट वापरले आणि त्यानंतर दोन ते तीन मोठे चमचे मी कांदा लसून चटणी वापरले आता हा सगळा आपण जे लाल तिखट वापर तेलावरती चांगलासा परतवून घ्यायचं गॅस अगदी बारीक ठेवायचा आणि त्यानंतर आपण जो मसाला ठेवला पाव पावभाग तो संपूर्ण मसाला याच्यामध्ये घालून घ्यायचा आपण ग्रेव्हीसाठी म्हणजे सुक्यासाठी भरपूर मसाला वापरले आणि रस्त्यासाठी आपण पावभाग मसाला वापरलाय आता हा मसाला पुन्हा आपण तेलावरती हा चांगला असा परतवून घ्यायचा जेणेकरून का आता मसाल्याला आणखीन छान चव येते मसाला बघा छान असा भडक देखील दिसतोय अगदी मस्त झाला आता मसाल्याच्या भांड्याला थोडासा मसाला शिल्लक होता त्यामध्ये साधारणपणे मी अर्धी वाटी गार पाणी घातलं जेणेकरून तर्री पण छान वर येते आणि संपूर्ण मसाल्याचं भांडं मी पुसून ह्याच्यामध्ये घालून घेतलं म्हणजे मसाला देखील वाया जाणार नाही आता बघा आपण जो मटणाचा स्टॉक होता तो संपूर्ण स्टॉक आता ह्याच्यामध्ये मी घालून घेतला ह्यातला थोडासा साधारणपणे मी चार वाटा जो स्टॉक होता तो पांढरा रस्त्यासाठी साईडला ठेवला होता आणि राहिलेला स्टॉक आपण ह्या तांबड्या रस्त्यासाठी वापरला आता हे बघा थोडासा रस्ता मला घट्टसर वाटतो त्यामुळे तुम्हाला रस्त्याची कन्सिस्टी कशी हवी आहे पातळ घट्ट तुम्हाला पाण्याचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता पण जेव्हा रसामध्ये पाणी घालाल तेव्हा लक्षात ठेवा आपण पाणी गरम नेहमी वापरायचं कारण गरम जर तुम्ही पाणी न वापरता पाणी वापरता रसाची चव पूर्णपणे बिघडू शकते त्यामुळे गरम पाण्याचा वापर करा आता बघा मला रस्सा अगदी परफेक्ट वाटतो ना जास्त घट्ट आहे ना जास्त पातळ आहे चवीनुसार पात मीठ पण घातले आता हा रसायला छानपैकी दणकून उकळ्या काढून घ्यायच्या तररी तुम्ही बघू शकता अगदी मस्त तर्री आले आणि सुगंध पण अगदी मस्त पसरला असा रस्सा असेल झनधनीत रसा खायला खूप छान वाटतो तर जेवढा तुम्ही दोन ते तीन रस्त्याला झंजणीत उकळ्या काढून घ्यायचा जितक्या जास्त तितका रस्ता खूप छान लागतो सगळ्यात शेवटी भरती मी बारीक चिरून घेतली कोथंबीर घाती आणि रस्त्याचं भांडं गरम करून हे देखील एका साईडला ठेवून घेतलं आता आपण सगळ्यात शेवटी जो आहे तो, तो पांढरा रस्सा बनवायला घेऊयात तर हे बघा सगळं तीळ काजू हे सगळं छान भिजलं गेलं होतं तर आता हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपण हे जी छान अशी बारीक अशी पेस्ट करून घेणार आहोत तर इथं बघा पांढरसा लागणारं जे काही वाटण होतं ते अगदी परफेक्ट अशा पद्धतीने हे वाटण तयार झालेलं आहे तर आता हे वाटण तयार तर लगेचच पांढराचा जो आहे तो बनवायला घेऊयात त्यासाठी इथं बघा एका भांड्यामध्ये साधारणपणे मी एक मोठा चमचा तेल गरम करून घेतलं आणि त्यामध्ये बघा दोन चमचा पण साजूक तूप घातले तेलाचा वापर थोडासा कमी आहे आणि तुपाचा वापर मी जास्त आहे ह्यामध्ये चार ते पाच मिऱ्या दोन ते तीन लवंगा त्यानंतर एक स्टारफूल दोन ते तीन तमालपत्रीची पानं आणि त्यानंतर इथं बघा मी हे सगळा जो खडे मसाला होता हा ते हा तुपावरती चांगला परतवून घ्यायचा पांढरा रस्ताला ना ह्या खड्या मसाल्यांचा फ्लेवर खूप छान येतो आणि त्यामुळे पांढरसा खायची चवच नाही आता अगदी अफरातून आणि भन्नाट लागते आता ह्यामध्ये आपण मगाशी वाटून घेतलं जे काही वाटण होतं काजूचं तिळाचं ते संपूर्ण वाटण आपण याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि तुपावरती एक दोन मिनटं चांगलं परतवून आहे लक्षात ठेवा जेव्हा मसाला भासतो ना तेव्हा गॅस अगदी मध्यम ठेवायचा म्हणजे मसाला खाली चिकटत नाही आणि तो जळतही नाही आता मसाला हा चांगला परतला गेला ह्या म्हणतात आपण एक चमचा इतकी लसूण आणि आल्याची पेस्ट वापरतोय तर ह्यामध्ये लसणाचा वापर जास्त केला आणि आल्याचा वापर मी अगदी कमी केलाय आता ही पेस्ट देखील ह्या मसाल्यामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची आणि त्यानंतर इथं बघा मी दोन नाळाचं दूध काढून घेतलं होतं तर नाळाचं दूध कसं काढायचं नारळ जो आहे तो छान सोलायचा आणि त्यानंतर ते बारीक बारीक फोडी करून मिक्सरमधून बारीक अशा वाटून घ्यायच्या पाणी घालून आणि त्यानंतर गाळणी त्याचं दूध काढून घ्यायचं तर असं हे नाळाचं दूध घातलं होतं मी कारण पण इथं बघा मी दोन नाळाचं दूध घालून घेतले हे सगळं छान मिक्स केल्यानंतर चार वाटे इथं बघा मी रस्ता जो होता म्हणजे तो पांढरा रस्सा आपण जे मटण शिजायला जो काही स्टॉक होता तर तो, तो रस्सा मी स्टॉक बाजूला काढून घेतला होता त्यामध्ये दोन मटणाच्या फोडी पण ठेवल्या होत्या आणि चवीनुसार मीठ घातले आता हे संपूर्ण सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आणि पांढऱ्या रसायला पण छान आपल्याला मस्तीपैकी दणकून उकळ्या काढून घ्यायच्या पांढरा रसायन तो खायला खूप म्हणजे खूप छान लागतो अगदी चव च भरणाट लागते आता ह्या आपण रसाला जेवढ्या जा जास्त उकळ्या कराल तेवढा रसा अगदी मस्त आणि छान लागतो तर आता ला। बघा रशाला छान अशी उकळी पण यायला सुरुवात झाली आणि अगदी सुगंध तर घरभर पसरलाय तर रसाला ह्या आपण उकळी आल्या तर आता गॅस बंद करून हा पांढरा रसा आपण एका साईडला ठेवून देऊयात सगळ्यात शेवट्यात आम्ही गरमागरम जिरा राईस करते तर ह्यासाठी एक वटी तांदूळ घेतलाय तांदूळ बघा दोनदा स्वच्छ धुवून घ्यायचा आप आज आपण जिरा राईस जो बनवतो ना तो कुकर मध्ये बनवतो त्यामुळे तो अगदी झटपट बनतो भात सगळ्यात शेवटी केलं म्हणजे गरम गरम खायला लागतो त्यामुळे मी सगळ्यात शेवटी भात करते तांदूळ बघा दोनदा स्वच्छ धुवून घेतला आणि त्यानंतर त्याच्यावरती पाणी असं पाणी घालून साधारणपणे आपण अर्धा तास हा तांदूळ भिजवत ठेवणार आहोत ज्यामुळं पाहतो भात अगदी छान मोकळा सुळसुळीत आणि अगदी मऊ पण बनतो अर्धा नंतर लगेचच आता आपण जो भात आहे तो करायला घेणार आहोत तर त्याला आता एका कुकरमध्ये बघा इथं साधारणपणे मी दोन ते तीन मोठ्या चमचे साधूक तूप घालून घेतले तूप चांगलं वितळून द्यायचं त्यामध्ये बघा एक मोठा चमचा जिरे घालून घेतोय तर हे साधे जिरे वापरलेत जिऱ्याचा वापर थोडा जास्त करायचा दोन इथं बघा मी वेलदोडे वापरलेत दोन तमालपत्रीची पानं घातलेत आणि हा खडे मसाला तुपावरती चांगला परतवून घ्यायचा गॅस जो आहे तो अगदी मध्यम ठेवायचा म्हणजे जिळे अजिबात जळणार नाहीत आणि त्यानंतर इथं आलं लसणाची ठेचून घेतलेली पेस्ट वापरते ह्यामध्ये बरेच जण कांदा पण वापरतात मी तर मी कांद्याचा वापर केलेला नाहीये कारण मला असा राईस खायला खूप आवडतो हे पण बघा चांगलं असं परतवून झाल्यानंतर आपण जे तांदूळ भिजवत थे, ठेवले होते त्यातलं जे एक्स्ट्राचं पाणी होतं ते पाणी नितळून घ्यायचं आणि जो भात होता तो म्हणजे पूर्ण तांदूळ आहे ते आपण ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत कुकरमध्ये जिरा रेस अगदी झटपट बनतो आणि त्याबरोबर तो कमी वेळातही बनतो आणि अगदी कमी मेहनत पण लागतो त्यामुळे मी नेहमी कुकरमध्येच हा जिरा राईस बनवते आता हा तांदूळ पूर्ण आपण ह्या तेलामध्ये किंवा तुपामध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा तुम्ही ते राईस करताना तुपाच्याऐवजी तेलाचा देखील वापर नक्कीच करू शकता हे सगळं बघा छान मिक्स केलंय आता इथं आपण एक वाटी तांदूळ वापरले त्यामुळे आपण पाण्याचं प्रमाण पण तुम्हाला अगदी परफेक्ट ठेवायचा आहे जेव्हा कुकरमध्ये भात करतो ना तेव्हा पाण्याचं प्रमाण जर परफेक्ट असेल तर तुमचा भात अगदी पण छान परफेक्टच बनतो तर एक वाटी तांदळासाठी इथे मी दोन वाटी उकळून घेतलेलं पाणी वापरणार आहे तर हे उकळलेला पाणी का वापरते त्याच्यामुळे भात अगदी पटकन शिजतो त्याबरोबर तो मऊ पण बनतो आणि मोकळा सुळसुळीत पण बनतो तर आता बघा पाणी घालून घेतले हा भात पुन्हा छान असा मिक्स करून घ्यायचा चवीनुसार मीठ घातलं आणि हे छान असं मिक्स करून ह्याला झाकण लावून आपण आता दोन शिट्ट्या काढून घेणार आहोत दोन शिट्ट्यामध्ये हा भात अगदी आरामात आणि अगदी मस्त शिजतो त्यामुळे काही काळजी किंवा काही टेन्शन घ्यायची गरजच नाही आहे दोन शिट्ट्यामध्ये हा भात तयार होतो दोन शिट्ट्या झाल्यानंतर बघा कुकर मी खाली उतरून घेतला थंड झाल्यानंतर झाकण काढून चेक करून घेऊया की आपला अगदी मस्त असा जिरे राईस तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता अगदी छान मोकळा सुळसुळीत आणि त्यावरून अगदी छान मस्त फ्लेवर पण येतो ह्या जिरे राईसचा जेव्हा राईस आपण तुपामध्ये बनवतो ना तेव्हा त्याचा फ्लेवरच फ्लेवर खूप मस्त आणि अमेझिंग लागतो सगळ्यात शेवटी फक्त आता बारीक चिरून घेतली ज्यावरती कोथिंबीर घालायची आणि त्याचा गरमागरम राईस आपला तयार झालाय म्हणलं की आपल्याला मस्तपैकी भाकरी पाहिजे कारण मटणाबाची चव आहे ती भाकरीशिवाय अपुरी आहे त्यामुळे मी भाकरी बनवते भाकरी तर तुम्हाला कशी बनवायची हे परफेक्ट बन असेल तुम्ही माझ्या आधीचे व्हिडिओ देखील नक्कीच बघू शकता त्यामध्ये मी तुम्हाला परफेक्ट भाकरी कशी बनवायची हे सांगितले आणि मटण जर करत असाल ना तुम्ही नक्की भाकरी बरोबर ते खाऊन बघा कारण मटणाची चव भाकरीमुळे आणखी छान दुप्पट होते त्यामुळे मटणासोबत जेव्हा काही सर्व करतात तेव्हा भाकरीच सर्व करताची जे चव आणि ते खूप छान लागेल तर अशा पद्धतीने इथं पण बघा मी भाकरी जी आहे ती छानपैकी थापून घेतलेली आहे आणि सगळे पदार्थ असे अगदी आपण मस्तपैकी तयार केलेले आहेत तर तुम्ही नक्की अशी ही कोल्हापुरी स्टाईल अशी मटण थाळी बनवून बघा मला खात्री आहे तुम्हाला गोड खाऊन आहे त्यामुळे तुम्ही नक्की अशी थाळी बनवाल भाकरी तयार लगेचच आपण थाळीची सर्विंग करायला सुरुवात घेऊया सुरुवातीला बघा मीठ लिंबू आणि त्यानंतर दहीकंदा वापरलाय मटण म्हटलं तर दही कंदा हा पाहिजेच पाहिजे तांबडा रस्सा त्यानंतर मटणाचं सुक्क पांढरा रस्सा गरमागरम टम्म फुगलेल्या अशा ह्या भाकऱ्या आणि त्यानंतर आपण हा केलेला कुकर मधला मोकळा सुळसुळीत जिरा राईस अशी थाळी जर आपल्याला कोणी दिली तर आपण अगदी मस्त पैकी ताव मारू अशी मस्त झनझणीत अशी कोल्हापुरी पदीची मटण थाळी तयार झालेली आहे थाळीचा आस्वाद घ्या आणि घरी करून बघा मला खात्री आहे तुम्हाला ही थाळी नक्की आवडेल आणि जर थाळी तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक आणि ला 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 चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि छान छान कमेंट्स देखील करा मी तुमच्या प्रत्येक कमेंटची वाट असते तोपर्यंत धन्यवाद